राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या संजय पवार यांना मतदान करणार MIM खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलंय. पाहूया त्या निर्णयामागचं कारण नेमकं काय. त्याच्यामध्ये हे एक मायनॉरिटीजचा मेंबर त्याला त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि त्या अनुषंगाने मग आम्ही निर्णय घेतला. आम्ही सगळं माहिती अवेसी साहेबांना दिली आणि त्यांनी सांगितलं की हे निर्णय घेण्याचा अधिकार मी जे कमिटी स्थापित केलेली आहे तुमच्यावर आहे आणि तुम्ही घ्या निर्णय. मग सकाळी 5 वाजता आम्ही हे निर्णय घेतला की आम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे संजय पवार त्यांना आम्ही मतदान करू. त्यासोबतच आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहे इम्रान प्रतापगडी त्यांनाही मदत करण्यासाठी आमचे दोघही आमदारांना बोलण्यात आलेलं आहे की त्यांनी इम्रान प्रतापगडीलाही संजय पवार सोबत मतदान करायचं. सर तुम्ही पहिल्या पसंतीचं मत काँग्रेसला देणार तर दुसरं राष्ट्रवादीला देणार आणि शिवसेनेला देणार की नाही? नाही, शिवसेनेला तर देणार. जे शिवसेनेचा डिसिजन झाला होता की हे जे एक चुरशीची जी लढाई होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं होतं म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्हाला आमचं मत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बोला. त्यांनी आमच्याशी बोललो आणि आम्ही गेलो मुंबईमध्ये. दिवसभर चर्चा चालली, रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली आणि ते चर्चामध्ये फक्त एक पार्टीची नाही सर्व पार्टींचे मोठे नेते जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि मग आम्ही निर्णय घेतला की तुमचं जे कॅन्डिडेट आहे आमचा वैचारिक राजनैतिक मतभेद जे शिवसेनेसोबत आहे ते राहणार. हा ते आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. पण आम्ही या कारणाने मदत केली त्यांना की सरकार त्यांची आहे, मुख्यमंत्री जे आहे ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मुख्यमंत्री आहे आणि या सरकारकडून आमच्या एरियाला दुर्लक्षित करण्यात येत असेल तर आम्ही हे संधी साधली आणि म्हटलं की बाबा तुम्हाला हे मत पाहिजे असेल तर आमच्या एरियामध्ये तुम्ही काय मदत करणार आहे आणि आम्हाला ठोस विश्वास आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे निर्णय घेतला. कुठल्या कुठल्या मुख्य नेते बैठकीला उपस्थित होते? राष्ट्रवादीकडून मला असं वाटत नाही की कोणी राहिलं असेल. त्यांनी सगळे जे मोठे नेते होते अजितदादा पवार होते, सुप्रियाताई सुळे होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, त्यांच्यासोबत छगन भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे साहेब होते, हे सगळं आणि दुसरेही जे नेते आहे मंत्री आहे तेही त्या मीटिंगमध्ये बसले होते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे साहेबांशी आमचं बोलणं झालं. दुसरे जे नेते आहे नार्वेकर साहेब असू द्या किंवा दुसरे शिवसेनेचे जे नेते आहे त्यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आणि एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही हे सकाळी 5 वाजता आम्ही हे निर्णय घेतला आणि मी त्याप्रमाणे ट्विट केलं. सर मागे तुम्ही एक प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला होता मनपामध्ये सोबत युती करू असं म्हणून, याची ती पहिली पायरी समजाव काय? नाही, मला नाही वाटतं की त्याचा संबंध महानगरपालिके. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.